नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमि उपयोजन अभ्यासत आहोत। या अगोदर आपण या प्रकरणामधील शहरांचे कार्यानुसार वर्गीकरण अभ्यासले आहे, त्यावरच आधारित पान क्रमांक 24 वर आपल्याला आणखीन एक प्रश्न दिलेला आहे की एखाद्या शहरात फक्त एकच कार्य असू शकते का, शहर बहुकार्यात्मक असण्याची कारणे कोणती। तर मित्रांनो, एखाद्या शहरात फक्त एकच कार्य असू शकत नाही, तर शहर हे बहुविध स्वरूपाची कार्य करत असतात। तर नगरांमध्ये एकच कार्य चालत नसून तेथे विविध प्रकारची कार्य चालतात, मात्र त्यातील एखादे कार्य प्रमुख असू शकते। प्रत्येक मानवी वस्ती ही सतत बदलत असते, त्यामुळे नगराचे मोठ्या नगरात आणि मोठ्या नगराचे महानगरात रूपांतर होत असते। काळानुसार बदलणाऱ्या या नगरातील कार्यांमध्ये देखील आपणास गुंतागुंत निर्माण झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे शहरात बहुविध प्रकारची कार्य ही चालतात। कारण नगरांच्या विस्ताराबरोबर लोकसंख्या वाढते, वाढत्या लोकसंख्येस रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून देखील शहरात विविध प्रकारची कार्य चालवली जातात किंवा विविध प्रकारची कार्य चालतात। लोकसंख्येमध्ये कुशल व अकुशल लोकसंख्या देखील असते आणि म्हणून त्यांच्या गुणवत्तेनुसार रोजगाराची निर्मिती होऊन शहरांमध्ये विविध प्रकारची कार्य चालतात। तसेच शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठीही वेगवेगळ्या प्रकारची कार्य चालतात। उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही 16व्या शतकापर्यंत हे मुंबई शहर मासेमारी करणाऱ्या कोळ्यांची एक ग्रामीण वस्ती होती, मात्र आज मुंबई हे जगातील एक महानगर आहे। म्हणून मुंबई या महानगरात बहुविध स्वरूपाची कार्य चालतात। मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, म्हणून ते शहर प्रशासकीय कार्य देखील करतं। त्याचबरोबर मुंबई हे एक उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर देखील आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे, त्यामुळे मुंबईमधून वेगवेगळ्या राज्यांना जोडणारे लोहमार्ग, रस्ते मार्ग, त्याचबरोबर जगातील वेगवेगळ्या देशांना आणि भारतातील वेगवेगळ्या राज्यांना जोडणारे वायुमार्ग देखील येथून मार्गस्थ झालेले आपण पाहिलेले आहेत। त्याचबरोबर जलमार्गाचा देखील विकास झालेला आहे, म्हणून वाहतुकीचं कार्य देखील या शहरातून चालतं आणि वाहतुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारची कार्य ही मुंबई शहरामधून केली जात असतात। त्याचबरोबर मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठ, वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र आहेत, म्हणून शैक्षणिक कार्य देखील या शहरातून चालवलं जात असतं। आणि या नगरीला उद्योगनगरी असं देखील म्हणतात, कारण की विविध प्रकारचे लहान त्याचबरोबर मोठे उद्योगधंदे देखील या मुंबई शहरामध्ये चालतात, म्हणून उद्योगनगरी किंवा औद्योगिक नगरी किंवा औद्योगिक कार्य देखील या शहरातून चालतं। आणि साहजिकच उद्योगामुळे व्यापाराचा विकास होतो आणि व्यापार विकसित झाल्यामुळे या शहराचं कार्य हे व्यापारी कार्य देखील आहे। त्याचबरोबर मुंबई हे पर्यटन शहर म्हणून देखील ओळखलं जात असतं आणि साहजिकच पर्यटनाची देखील कार्य या शहरामधून पार पाडली जात असतात। आणि विविध प्रकारच्या सेवा त्याचबरोबर सुविधा या देखील मुंबई शहरामध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे सेवा कार्य हे देखील मुंबईचे एक कार्य आहे। म्हणजे अशा रीतीने कोणत्याही शहरामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये एकच कार्य असू शकत नाही, तर शहर हे बहुविध कार्यात्मक स्वरूपाचं असतं किंवा त्या शहरामध्ये बहुकार्यात्मक ती शहरं काम करत असतात। मग ही विविध प्रकारची कार्य करताना भूमीचा विविध कारणांसाठी वापर हा केला जात असतो आणि त्यामुळे शहरात रचनात्मक स्वरूपाचे बदल हे आपणास पाहावयास मिळतात किंवा रचनात्मक बदल हे दिसून येतात व त्यामुळे शहराची क्षितिजरेषा जी आहे ही क्षितिजरेषा देखील बदलते। मित्रांनो, क्षितिजरेषा या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी विचारात घेऊया। क्षितिज म्हणजे की जेथे आकाश हे जमिनीला टेकलेले आहे अशा प्रकारचा जेव्हा आपल्याला भास होतो तेव्हा त्याला आपण क्षितिज असं म्हणतो। मग क्षितिजरेषा म्हणजे काय की शहराच्या बाजूला ज्या ठिकाणी आपल्याला आकाश हे टेकलेलं दिसून येतं त्याला आपण क्षितिज रेषा संबोधूया। की जेव्हा शहरांचा विस्तार हा मर्यादित असतो, जेव्हा शहरांचा विस्तार हा मर्यादित असतो म्हणजे शहरं वाढण्याच्या अगोदर किंवा शहरांचा विस्तार होण्याच्या अगोदर शहरं ही मर्यादित असतात,
आणि अशा या शहरांच्या क्षितिजरेषेवरती असणारी डोंगररांग असेल किंवा दाट झाडी असतील यासारख्या पुराव्यांच्या आधारे या क्षितिजरेषेचं अस्तित्व असतं. मात्र या हे अस्तित्व नाहीसं झाल्यानंतर, म्हणजे थोडक्यात शहरांचा विस्तार झाल्यानंतर, त्यांची जागा जी आहे, म्हणजे डोंगररांग असेल किंवा दाट झाडी असेल, तर यांची जागा या शहरातील बहुमजली इमारती, त्याचबरोबर मोबाईल आणि विजेचे मनोरे, त्याचबरोबर कारखान्याचे धुराडे आणि शहरातील उड्डाणपूल या स्वरूपात दिसू लागतो. म्हणजेच अगोदरच्या क्षितिजरेषेचा पुरावा नाहीसा होऊन नगरांची क्षितिजरेषा बदलते. आपल्याच पाठ्यपुस्तकातील या प्रकरण क्रमांक 3 स्वाध्यायानंतर हे चित्र दिलेलं आहे एका शहराचं. 1932, 1988 आणि 2013 या वेगवेगळ्या कालखंडात या शहराचा झालेला विस्तार आणि त्यामुळे त्या कालखंडानुरूप नगराच्या क्षितिजरेषेमध्ये झालेला बदल हा देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. की 1932 असणारं जे शहर आहे तर त्या शहराची क्षितिजरेषा, त्यानंतर 1988 या शहराचा झालेला विस्तार आणि त्यामुळे उंचच उंच वाढलेल्या इमारती आणि त्यानंतर आधुनिक अशा प्रकारचं शहर हे 2013 आपल्याला खालच्या छायाचित्रामध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे त्याची बदललेली क्षितिजरेषा. तर अशा रीतीने शहरांचा वाढ किंवा शहरांची वाढ किंवा शहरांचा विस्तार झाल्यानंतर त्याच्या क्षितिजरेषेमध्ये देखील बदल हा होत असतो. म्हणजे अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये असणारे जे काही नैसर्गिक घटक असतात, हे नैसर्गिक घटक नाहीसे होतात आणि साहजिकच त्याची जागा जी आहे तर ते मानवी घटक किंवा सांस्कृतिक घटक घेताना दिसून येतात आणि अशा रीतीने हा बदल हा होत असतो. त्याचबरोबर आपण पुढील भाग या ठिकाणी विचारात घेणार आहोत, तो म्हणजे भूमी उपयोजन व भूमी आच्छादन. तर भूमी उपयोजन किंवा भूमी आच्छादन जे आहे तर त्याचा अर्थ आपण या ठिकाणी विचारात घेऊया. भूमी उपयोजन म्हणजे त्या भूमीचा उपयोग मानव कोणकोणत्या कारणांसाठी करीत आहे हे होय. तर उदाहरणार्थ भूमी उपयोजनाचा उपयोग करमणुकीसाठी करणं हे येथे, जरी भूमी आच्छादन जरी वनस्पती किंवा वनांखाली असले तरी त्याचा उपयोग करमणुकीसाठी होत असतो. म्हणजे थोडक्यात जमीन या नैसर्गिक संसाधनाचा उपयोग अनेक गोष्टींकरता केला जातो. एखाद्या प्रदेशातील जमीन कशा कशासाठी वापरली आहे, कोणत्या कारणांसाठी वापरली आहे याचे विश्लेषण हे भूमी उपयोजनामध्ये केले जात असते. उदाहरणार्थ वने, शेती, वसाहती इत्यादींसाठी किती जमीन वापरली हे भूमी उपयोजन विश्लेषणात अभ्यासले जात असते. त्यानंतर भूमी आच्छादन. मग भूमी आच्छादन म्हणजे काय, की भूमीवर आढळणारे प्राकृतिक घटक त्यांना आपण भूमी आच्छादन असं म्हणतो. उदाहरणार्थ वने, त्याचबरोबर पाणी, बर्फ, खडक, वाळू इत्यादी. म्हणजे ज्या नैसर्गिक घटकांनी किंवा ज्या प्राकृतिक घटकांनी भूमीचा भाग हा व्यापलेला आहे त्यालाच आपण भूमी आच्छादन असं संबोधतो. त्यानंतर आपण भूमी उपयोजनाचे वर्गीकरण जे आहे, तर भूमी उपयोजनाच्या वर्गीकरणाविषयीची माहिती आपण बघूया. की भूमी उपयोजनामध्ये ग्रामीण भूमी उपयोजन, त्याचबरोबर नागरी भूमी उपयोजन ह्या दोन उपयोजनाचा अर्थ आपल्या या ठिकाणी लक्षात घ्यावायचा आहे. तर ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे की ग्रामीण भागात भूमी उपयोजनात बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडित असतो. म्हणजेच ग्रामीण भागामध्ये असणारी जी काही जमीन आहे तर त्या जमिनीचा बराच भाग हा शेती या व्यवसायाशी संबंधित असतो. त्याचबरोबर त्या शेती व्यवसायाशी पूरक असणारे काही व्यवसाय जे असतात तर त्या व्यवसायांदेखील त्या जमिनीचा भाग हा व्यापलेला दिसून येतो. नंतर दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे नागरी भूमी उपयोजन. नागरी भूमी उपयोजन म्हणजे काय, की नगरातील भूमीचा वापर किंवा नगरातील भूमीचं उपयोजन हे कोणत्या कारणांसाठी केलेलं आहे त्याला नागरी भूमी उपयोजन असं म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ निवास आणि विविध प्रकारच्या व्यवसायांशी निगडीत अशा प्रकारचं भूमी उपयोजन हे नगरांमधील असतं. मग अशा पद्धतीने आपण भूमी उपयोजनाचं वर्गीकरण बघितल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे याचं वर्गीकरण आपण या ठिकाणी बघूया. की भूमी अभिलेख हे कार्यालय शासन मान्य असून किंवा शासनाने चालवलेलं हे कार्यालय असून या कार्यालयाने भूमी उपयोजनाचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं आहे याविषयीची माहिती आपण बघूया. तर त्यामध्ये
भूमि अभिलेख कार्यालयाने ग्रामीण भूमि उपयोजन त्याचबरोबर नागरी भूमि उपयोजन अशा दोन प्रकारांमध्ये जमिनीचं वर्गीकरण हे केलेलं आहे। तर ग्रामीण भूमि उपयोजनामध्ये आपण पहिलं उपयोजन बघूया ते म्हणजे वने। तर वनांखालील क्षेत्रांचा समावेश हा देखील वनभूमि उपयोजनामध्ये होत असतो आणि अशा या वनांमधून मिळणारी जी काही साधन संपत्ती आहे तर ती साधन संपत्ती देखील शासनाला महसुलाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध होत असते। त्यानंतर दुसरा प्रकार आहे बिगर शेती, म्हणजे शेतीशिवाय इतर उपयोगांसाठी वापरण्यात आलेली जी जमीन आहे तिला बिगर शेती असं म्हटलं जात असतं। उदाहरणार्थ वस्ती, मग ती ग्रामीण असो अथवा नागरी, त्याचबरोबर पायाभूत सोयी किंवा सुविधा, यामध्ये रस्ते, कालवे, निवासी इमारती, त्याचबरोबर बिगर निवासी म्हणजेच उद्योग असेल, दुकानं असतील, त्याचबरोबर कार्यालय, तर इत्यादींचा समावेश जो आहे तर हा बिगर शेती उपयोजनामध्ये होत असतो। त्याचबरोबर द्वितीयक आणि तृतीयक या व्यवसायामध्ये होणाऱ्या वृद्धीनुसार बिगर शेती क्षेत्रातील उपयोजनामध्ये देखील वाढ होते। म्हणजे जेव्हा एखाद्या प्रदेशातील द्वितीयक म्हणजे उद्योग क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर तृतीयक म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये जेव्हा वाढ होते तेव्हा शेती क्षेत्राचा वापर हा कमी होऊन त्याची जागा जी आहे तर ती बिगर शेती क्षेत्रासाठी वापरली जात असते। त्यानंतर ओसाड म्हणजेच नापीक किंवा तिला आपण अनुत्पादक भूमी असं देखील म्हणतो, या प्रकारामध्ये देखील वर्गीकरण केलेलं आहे। मग ओसाड किंवा अनुत्पादक भूमी म्हणजे काय, तर जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्या प्रकारचं तंत्र वापरून आणता येत नाही अशा प्रकारची जी भूमी असते तर ती भूमी या प्रकारामध्ये येते। म्हणजे कोणत्या प्रकारचं तंत्र वापरून ती जमीन आपल्याला शेती किंवा कृषी व्यवसायाखाली आणता येत नाही किंवा लागवडयोग्य करता येत नाही अशा प्रकारची जी जमीन आहे त्या जमिनीला ओसाड किंवा नापीक अनुत्पादक भूमी असं म्हटलं जात असतं। उदाहरणार्थ उंच सखल डोंगराळ भूमी असेल, त्याचबरोबर ओसाड वाळवंट असेल, नंतर घळीयुक्त भूमी असेल, यांचा समावेश हा ओसाड किंवा अनुत्पादक म्हणजेच नापीक भूमीमध्ये केला जात असतो। त्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला सांगता येईल कायमस्वरूपी गायरान, त्याचबरोबर चराऊ जमीन, म्हणजे जनावरांना चारण्यासाठी ची असणारी कायमस्वरूपाची जमीन त्याला आपण गायरान किंवा चराऊ जमीन असं म्हणत असतो। तर ही जी जमीन आहे ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते आणि अशा प्रकारची जमीन फारच थोड्या प्रमाणामध्ये खाजगी मालकीची देखील असू शकते। परंतु ग्रामपंचायतीच्या मालकीची जी काही कायमस्वरूपी गायरान जमीन असेल किंवा चराऊ जमीन असेल तर ही ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचा स्रोत किंवा साधन असते, म्हणजे या माध्यमातून ग्रामपंचायतीला महसूल किंवा पैसा हा देखील उपलब्ध होत असतो। त्यानंतर पुढचा प्रकार आपण बघूया तो म्हणजे किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन, निव्वळ लागवडीखाली नसलेली जमीन। तर यामध्ये निव्वळ लागवडीखालील क्षेत्राचा समावेश नसतो, म्हणजेच लागवडीखालील क्षेत्राचा समावेश या जमिनीमध्ये होत नसतो। तर फळबागा असतील किंवा फळझाडांखालील जी जमीन असेल तर त्या क्षेत्राचा समावेश हा या भूमी उपयोजनामध्ये होत असतो आणि या क्षेत्रातील बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असते। म्हणजेच या शेतीमध्ये किंवा या प्रकारच्या जमिनीमध्ये पिकांची लागवड ही केली जात नाही तर फळबागा किंवा फळझाडांखालील क्षेत्रांचा समावेश या भूमी उपयोजनामध्ये होत असतो। पुढील प्रकार आपण बघूया तो म्हणजे पिकाऊ अनुत्पादक जमीन, पिकाऊ परंतु ती अनुत्पादक आहे म्हणून तिला पिकाऊ अनुत्पादक जमीन असं म्हणतात। मग पिकाऊ अनुत्पादक जमीन म्हणजे काय, तर 5 वर्षापेक्षा अधिक काळ पडीत असलेली कोणती जमीन लागवडीखाली न आलेली पड या प्रकारात मोडते, ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते। म्हणजे पिकाऊ स्वरूपाची आहे परंतु सद्यस्थितीमध्ये ती अनुत्पादक आहे, म्हणजे 5 वर्षापेक्षा अधिक काळ ती जमीन पडीत आहे आणि कोणत्याही प्रकारे कोणतीही जमीन लागवडीखाली न आलेली ती या प्रकारामध्ये मोडत असते। म्हणजे या जमिनीत जर कोणत्याही वेळेस आपण भर घातली म्हणजे खतं दिली त्याचबरोबर सुपीक गाळ तिच्यात आणून जर टाकला तर तिची गुणवत्ता ही आपल्याला वाढवता येते आणि ती जमीन लागवडीखाली आणता येऊ शकते। त्यानंतर 7वा प्रकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे चालू पड जमीन। मग चालू पड जमीन याचा अर्थ असा की शेतीयोग्य जमिनीपैकी काही जमिनीत
शेतकरी एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ पीक घेत नाही किंवा लागवडीखाली शेतजमीन आणत नाही अशा जमिनीस पडीक जमीन असं म्हणतात। सतत पीक घेतल्याने काय होतं की जमिनीचा कस हा कमी होतो, म्हणून शेतकरी लोक काय करतात की जाणीवपूर्वक काही काळ जमिनीत पीक घेत नाहीत, त्यामुळे जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनत असते आणि तिच्यामध्ये सुपीकता ही प्राप्त होत असते। अशा जमिनीस चालू पडजमीन असे संबोधले जात असते। म्हणजे शेतकरी लोक जमिनीला विसावा मिळावा म्हणून एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ जमीन लागवडीखाली आणत नाही असं जे क्षेत्र आहे तिला चालू पडजमीन असं म्हणतात। आणि त्यामुळे काय होतं की जमिनीला विसाव दिल्यामुळे किंवा पड ठेवल्यामुळे जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते आणि तिला सुपीकताही प्राप्त होत असते। पुढचा प्रकार आपण बघूया, चालू पडशिवायची पड जमीन। मग चालू पडशिवायची पड जमीन याचा अर्थ काय, तर ही जमीनसुद्धा लागवडीयोग्य जमीन असते की जी जमीन एका वर्षापेक्षा जास्त परंतु 5 वर्षापेक्षा कमी काळ पडीत राहते ती या प्रकारामध्ये मोडते। म्हणजे कोणतेही लागवडयोग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीत जर राहिली तर ती लागवड अयोग्य अनुत्पादक जमीन या वर्गामध्ये मोडते। तर अशा रीतीने आपल्याला हा 8वा प्रकार सांगता येईल। आणि 9वा प्रकार तो म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र, म्हणजे प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील जे क्षेत्र आहे यालाच निव्वळ लागवडीखालील क्षेत्र असं म्हणतात। तर अशा रीतीने आपल्याला ग्रामीण भूमी उपयोजनाचे भूमी अभिलेख कार्यालयाने केलेले वर्गीकरण सांगता येईल। त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाने भूमी उपयोजनाचे नागरी भूमी उपयोजनामध्ये जे वर्गीकरण केलेलं आहे तर त्याविषयीची माहिती आपण बघूया की नागरी भूमी उपयोजन। बघा मित्रांनो, 20व्या शतकामध्ये नागरी वस्तीमध्ये वाढ झाली आणि नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर हा केला गेला। पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते। नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन ही मर्यादित असते, त्यामुळे लोकसंख्येचे वितरण हे देखील दाट असते। नागरी वस्त्यात भूमी उपयोजनाचे वर्गीकरण पुढील प्रकारे आपणास करता येईल। मग त्यामध्ये पहिलं जे आहे तर ते म्हणजे निवासी क्षेत्र। मग निवासी क्षेत्रामध्ये जमिनीचा वापर जो आहे तर माणसाने स्वतःच्या निवासासाठी म्हणजे राहण्यासाठी बांधकाम केलेलं जे क्षेत्र आहे तर ते निवासी क्षेत्र म्हणून ओळखलं जात असतं की येथे लोकसंख्या जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी उपयोजनाचा विस्तार हा नागरी भागात जास्त असतो। त्यानंतर दुसरा प्रकार सांगता येईल तो म्हणजे औद्योगिक क्षेत्र। औद्योगिक क्षेत्र म्हणजे काय की अशी जमीन की जेथे कोणत्या ना कोणत्या वस्तुनिर्मितीचे कार्य चालते, त्याचबरोबर जेथे लोक स्वतःच्या उपजीविकेसाठी काम करतात असं क्षेत्र ते औद्योगिक क्षेत्र किंवा ते भूमिउपयोजन औद्योगिक भूमिउपयोजन म्हणून ओळखलं जात असतं। थोडक्यात उद्योगांनी व्यापलेली जागा। त्यानंतर तिसरा प्रकार आपण बघूया तो म्हणजे संस्थात्मक क्षेत्र। मग एखाद्या शहरामध्ये असणाऱ्या शैक्षणिक संस्था असतील, त्याचबरोबर विद्यापीठं असतील, त्याचबरोबर मुख्य कार्यालय असतील, नंतर छावणी इत्यादींच्या कार्यासाठी व्यापलेली जी जमीन आहे तर या जमिनीचा वापर हा प्रामुख्याने संस्थात्मक कार्यांसाठी केला जात असतो। पुढील उपयोजन आपण बघूया ते म्हणजे मनोरंजनाखालील क्षेत्र। बघा मित्रांनो की शहरातील जमिनीचा काही भाग हा किंवा ठराविक हिस्सा हा अशा कारणांसाठी काढला जात असतो, कारण की शहरांमध्ये लोकसंख्या जास्त असते, घरांची दाटीवाटी असते आणि म्हणून लोकांना मनोरंजनासाठी एखादं क्षेत्र असावं यासाठी अशा प्रकारचा भाग हा काढून ठेवावा लागतो, त्याला मनोरंजनाखालील क्षेत्र असं म्हणतात। थोडक्यात शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवला जातो, म्हणजेच नागरिकांच्या मनोरंजनाची साधनं उपलब्ध असलेली जमीन जेथे नागरिक मनोरंजन किंवा करमणुकीसाठी जातात, उदाहरणार्थ खेळाचं मैदान आहे, त्याचबरोबर बाग किंवा उद्यानं, नंतर सिनेमागृह, नाट्यगृह, जलतरण तलाव इत्यादींचा समावेश हा मनोरंजनाखालील क्षेत्रांमध्ये करता येईल। त्यानंतर पुढील उपयोजन आहे ते म्हणजे वाहतूक। तर वाहतूक हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे की शहरातील लोकांसाठी वाहतूक व्यवस्था ही महत्त्वाची असते। वाहतूक क्षेत्रातील जागेचा वापर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू व व्यक्तींची वाहतूक करण्यासाठी होतो। यात उदाहरणार्थ
विमानतळ आहे, त्याचबरोबर रेल्वे स्थानक, रस्ते, नैसर्गिक बंदर, त्याचबरोबर लोहमार्ग, विमानतळ, नंतर वाहन दुरुस्ती केंद्र इत्यादींचा समावेश हा या भूमी उपयोजनामध्ये म्हणजे वाहतूक भूमी उपयोजनामध्ये केला जात असतो। पुढील भूमी उपयोजन व्यापारी क्षेत्र की नागरी क्षेत्रातील अशा प्रकारची जमीन की जेथे पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होत असते असं जे क्षेत्र आहे हे क्षेत्र निवासी क्षेत्रामध्ये देखील आढळतं। उदाहरणार्थ व्यापारी संकुल आहे किंवा काही ठिकाणी मात्र असे क्षेत्र हे विविध प्रकारचा माल मिळण्याच्या दृष्टीने एका ठिकाणी केंद्रित झालेले आढळतात। म्हणजेच शहराचा काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो, या भागात दुकानं त्याचबरोबर बँका कार्यालय यांचा समावेश होत असतो, या क्षेत्राला केंद्रीय व्यापारी क्षेत्र किंवा केंद्रीय व्यवहार विभाग असं म्हटलं जातं। इंग्रजीमध्ये त्याला सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे CBD असं संबोधलं जात असतं आणि ही CBD कल्पना जी आहे तर ती यातूनच निर्माण झालेली दिसून येते। उदाहरणार्थ बघा, मुंबईमधील फोर्ट आहे हे CBD सेंटर आहे म्हणजे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट म्हणजे केंद्रीय व्यापारी क्षेत्र आहे। त्याचबरोबर BKC वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इत्यादी उदाहरण आपल्याला या व्यापारी क्षेत्रातील भूमी उपयोजनाच्या बाबतीमध्ये सांगता येतील। त्यानंतर पुढचं भूमी उपयोजन आहे ते म्हणजे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड। तर हे मोकळं भूखंड असतात ज्याचा वापर इमारतीच्या बांधकामासाठी केला जात असतो। हे क्षेत्र प्रामुख्याने नागरी क्षेत्राच्या सीमेवर आढळते। म्हणजे वाढत्या लोकसंख्येच्या दबावामुळे काय होतं की नागरी क्षेत्राच्या सीमेवर असणारा कृषीखालील जो काही भाग आहे किंवा कृषीखालील जी जमीन आहे तर या क्षेत्रावर अतिक्रमण होतं आणि अशा रीतीने रेखांकित किंवा सीमांकित भूमिखंड हे तयार होतात आणि भविष्यात या ठिकाणी देखील नागरी क्षेत्राचा प्रभाव पडतो आणि तेथे देखील निवासी वसाहतींची निर्मिती ही होत असते। नंतर पुढील भूमियोजन आपण बघूया ते म्हणजे संमिश्र भूमी उपयोजन किंवा त्याला आपण मिश्र भूमी उपयोजन असं देखील संबोधू शकतो। एखाद्या क्षेत्रामध्ये जेव्हा संमिश्र भूमी उपयोजन होत असते तेव्हा विभिन्न प्रकारचे भूमी उपयोजन या क्षेत्रात एकत्रित पाहावयास मिळते। निवासी, व्यावसायिक, औद्योगिक या प्रकारचे भूमी उपयोजन एकाच क्षेत्रात एकत्रितपणे आढळून येते अशा भूमी उपयोजनास आपण संमिश्र भूमी उपयोजन असं म्हणत असतो। उदाहरणार्थ अशा क्षेत्रामध्ये घरे, व्यवसाय, दुकाने, शाळा, दवाखाने, मनोरंजनाची क्षेत्र नंतर मोकळ्या जागी एकाच ठिकाणी असू शकतात, म्हणून या भूमी उपयोजनाला संमिश्र भूमी उपयोजन असं म्हटलं जात असतं। म्हणजे सर्वच प्रकारचं भूमी उपयोजन एकत्रितरित्या पाहावयास मिळतं म्हणून त्याला संमिश्र भूमी उपयोजन असं म्हणतात। तर अशा रीतीने आज आपण भूमी उपयोजनाचे प्रकार त्याचबरोबर भूमी अभिलेख कार्यालयाने केलेलं ग्रामीण त्याचबरोबर नागरी क्षेत्रातील भूमी उपयोजन यांचं वर्गीकरण आज आपण अभ्यासलेलं आहे। आपण पुढील तासिकेला ग्रामीण नागरी झालेलं क्षेत्र त्याचबरोबर उपनगरे आणि नागरीकरणाच्या समस्या याविषयीची माहिती आपण अभ्यासूया। आज आपण या ठिकाणी थांबूया। थँक्यू, धन्यवाद।